मिरजेत सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 36 जणांना अटक करण्यात आली. 10 लोकांची धिंड काढण्यात आली. मिरजेतील मटण मार्केट येथे बरकत मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 36 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये माजी नगरसेवक साजिद पठाण यांच्यासह एका बिहारी मौलवीचा समावेश आहे. या दोघांसह 10 जणांची पोलिसांनी शहरातून धिंड काढली. दरम्यान सामूहिक नमाज पठणासाठी व्हॉट्सअपवरून मेसेज देऊन बोलविले असल्याचे सांगण्यात आले. सदर मशिदीला पोलिसांनी सील केले आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मंदिर मशिदींमध्ये होणारे धार्मिक विधीही बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी पोलिसांकडून सर्व मशीद व मंदिरांना गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या असतानाच हे कृत्य केले असल्याने त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आज रोजी मिरज शहरामध्ये पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मोहरम खाण्याच्या ठिकाणी काही लोक एकत्र जमून नमाज पढत होते. याच्यामध्ये जवळपास 32 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. याच्यासाठी काल रोजीच सर्व मौलवी असतील त्यांच्याशी बैठका घेऊन मौलवींनी देखील या पद्धतीने प्रसार केलेला होता की असं कुठल्याही प्रकारचं कृत्य एकत्रित येण्याचं करायचं नाही आहे. इमाम आणि मुफ्तीज यांच्यापर्यंत देखील हा मेसेज पोहोचवलेला होता. तरी देखील आजचा जो काही प्रकार घडलेला आहे या अनुषंगाने आपल्याकडे IPC 188, 269, 270, 143, 149 तसेच डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 चे कलम 51B तसेच साथीरोग प्रतिबंधक कायदा 2, 3, 4 यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु सदरची जे एकत्र आलेले लोक होते यांच्यामध्ये कोणीही ज्येष्ठ मौलवी अगर मुफ्तीज कोणी नव्हते आणि त्यामुळं संबंधित लोकांना इतर मस्जिदमधून मौलवी बोलवून यांचं देखील समुपदेशन करण्यात येत आहे. आणि सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे पुनश्च आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कुठलंही मंदिर असेल, मस्जिद असेल, कुठलंही धार्मिक स्थळ असेल या ठिकाणी लोकांनी एकत्रित येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत.